अन्यथा सरकार उलथवून टाकण्याची आमच्यात हिम्मत, सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा। पाहुण लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा, लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण। लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये, कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन, फुल व्हरायटीत उपलब्ध, होलसेल पेक्षाही कमी किमतीत। नवरदेव कलेक्शन, स्वतंत्र विभाग, सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट, नवरदेवासाठी खास कलेक्शन, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध, सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट। सरकारने जर आम्हाला पेन्शन लागू नाही केली तर सरकार उलथवून टाकण्याची हिम्मत आमच्यात आहे, असा इशारा जुनी पेन्शनच्या मागणीसाठी विटा पंचायत समितीत धरणा आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे। आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लावू जीवाचे प्राण। खरोखर जर बघितलं तर ही जी पेन्शन व्यवस्था आहे ती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी राजांनी वतनदारी पद्धत बंद करून त्या ठिकाणी रोखीने पगार द्यायची पद्धत सुरू केली, तेव्हापासून ही पद्धत अस्तित्वात आहे। त्यानंतर इंग्रज आले, इंग्रजांनी देखील आपल्याला माहित आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू ठेवली होती, परंतु हे इंग्रजांपेक्षा वाईट असलेलं सरकार, घेण्याच्या खातीचं सरकार आज पेन्शन बंद करू पाहत आहे। खरं पाहिलं तर ही पेन्शन आमच्या आयुष्यभराची शिदुरी आहे। खऱ्या अर्थानं जर आजचा जो 30-35 वर्ष काम करणारा कर्मचारी आहे याला जर उद्या चांगलं जीवन जगायचं असेल तर त्याला पेन्शन ही गरजेचं आहे। आजची जर पेन्शन पद्धती जर बघितली तर एनपीएस ही पेन्शन पद्धती ही भांडवलशाही पेन्शन पद्धती आहे। आज अडाणी, अंबानी यासारखे जे भांडवलदार आहेत यांच्या घशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा पैसा घातला जातोय आणि याला आमचा विरोध आहे आणि म्हणून हे आंदोलन आहे। गेली 12 मार्च पासून आम्ही मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आमची ताकद दाखवून दिलेली आहे आणि म्हणून आज सरकार या ठिकाणी बॅकफूटवरती आहे आणि जर सरकारनं जर आम्हाला पेन्शन लागू नाही केली तर निश्चितपणाने हे सरकार उलटून टाकण्याची हिंमत आम्ही कर्मचाऱ्यांमध्ये आहे। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराज। गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून प्राथमिक, माध्यमिक आणि नगरपालिका शाळेतील शिक्षक, पंचायत समितीचे, आरोग्य विभागाचे आणि इतर कर्मचारी धरणे आंदोलनाला बसले आहेत। 1982 ची जुनी पेन्शन चालू करावी या मागणीसाठी त्यांचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे। त्याच आंदोलनाचा भाग म्हणून विटा पंचायत समितीच्या आवारात हे आंदोलन सुरू आहे। यावेळी वज्रधारीशी बोलताना कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या। पेन्शन आमच्या हक्काची आहे, ती आम्हाला मिळालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। सरकारी पेन्शन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची, एकच टेन्शन जुनी पेन्शन, अशा घोषणांनी विटा पंचायत समिती परिसर दणाणून सोडला होता। नमस्कार। खानापूर तालुक्यात आरोग्य विभागामधील पूर्ण आरोग्य विभाग या संपामध्ये सामील झालेला आहे। तरी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्येक गावातील, खेडोपाड्यातील ग्राम आरोग्य पोषण लसीकरण पूर्णपणे 100% बंद केलेलं आहे। तरी जो पण जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत सर्व कर्मचारी संपात सहभागी होणार आहे। नमस्कार। आज महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटना यांच्या वतीनं आज संपाचा 3रा दिवस आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2005 नंतरचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू नये तर त्यांना एनपीएस ही पेन्शन योजना चालू आहे। तर ही पेन्शन एनपीएस ही योजना अतिशय घातक योजना आहे। ती योजना कर्मचाऱ्यांची जी पुढची दिशा आहे, कर्मचारी रिटायर झाल्यानंतर जी मिळणारा मोबदला आहे तो या पेन्शनमध्ये अजिबात मिळत नाही आणि अशा घटना भरपूर महाराष्ट्रामध्ये घडलेत की एनपीएस दर कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शन या ठिकाणी मिळत नाही। म्हणून सर्व कर्मचाऱ्यांची एक इच्छा आहे की 1982 जी जुनी पेन्शन आहे ती जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झाली पाहिजे। सरकारनं या ठिकाणी 14 मार्च रोजी एक जीआर काढला आणि ते जीआर काढलं की एक समिती गठीत करूया आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर जुनी पेन्शन बाबत निर्णय घेऊया। तर मी या आपल्या माध्यमातून सरकारला ठणकावून सांगतो की आपण जी समिती नेमलेली आहे ती समिती कुचकामी समिती आहे, कारण का आपण यापूर्वी सुद्धा 19 जानेवारी 2019 रोजी अशाच प्रकारची एक समिती नेमली होती। या समितीचा अहवाल आणखी येणे बाकी आहे,
त्यामुळे मध्यवर्ती संघटनेने असे घोषित केले की जोपर्यंत महाराष्ट्र सरकार जुनी पेन्शन लागू करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी संप थांबवणार नाही, असाच बेमुदत संप चालू राहणार। आणि आताच एक सरकारने आणखी एक अस्त्र बाहेर काढलंय की मेस्मा कायदा, हे मेस्मा कायदा आहे तो राजपत्रित अधिकाऱ्यासाठी मेस्मा कायदा आहे। आणि ह्या मेस्मा कायद्याला कोणी सुद्धा या ठिकाणी कर्मचारी घाबरत नाही। आणि मेस्मा निघू द्या, पेस्मा निघू द्या, आपण सर्व कर्मचारी जोपर्यंत सरकार जुनी पेन्शन लागू करत नाही तोपर्यंत हा संप असाच चालू राहणार आहे। नमस्कार। 2005 नंतर सेवेमध्ये रुजू झालेल्या या सर्व कर्मचाऱ्यांचा आणि त्याही अगोदर 2005 पूर्वीच्या रुजू झालेल्या सेवकांचा सगळ्या विभागामधल्या सर्व कर्मचाऱ्यांनी गेले 3 दिवस झाले या ठिकाणी संपामध्ये सहभाग घेतलेला आहे। शासनाचा जुलमी असणारा जो कायदा NPS कायदा, या कायद्याच्या विरोधामध्ये जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे आणि आपल्या हक्काची पेन्शन योजना मिळाली पाहिजे यासाठी गेले 3 दिवस झालं विटा पंचायत समिती या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर हा जो असणारा संपाचा उलमा पेटलेला आहे। या संपामध्ये माध्यमिक शिक्षक समिती, माध्यमिक शिक्षक संघटना आणि महाराष्ट्र राज्य कृती समिती यांच्या वतीने या ठिकाणी संपाला पूर्णतः पाठिंबा दिलेला आहे। आणि आम्ही राज्य शासनाकडे मागणी करतोय की 2005 नंतर जे सेवेमध्ये कर्मचारी आलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांचा हक्काचा आणि संविधानाने दिलेला जो जुनी पेन्शन योजना 1982 कायदा लागू करून सर्व शिक्षकांना, सर्व कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन योजना लागू करावी, त्यांना हक्काची असणारी पेन्शन योजना द्यावी अशी मी त्यांना सरकारकडे मागणी करतोय। धन्यवाद। गेले 3 दिवस जुनी पेन्शन या हक्कासाठी सर्व संघटना पंचायत समिती विटा येथे कार्य एकत्रित झालेले असून त्यामध्ये जिल्हा युवता कार्यालयाकडील सर्व कर्मचारी तसेच खानापूर तालुका आरोग्य विभागाकडील सर्व कर्मचारी 100% या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि सर्व ऑनलाईन काम, सर्व फील्डवरचं काम हे सगळं बंद करून 100% सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत। त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही इथं एकत्र आलेलो आहोत। 100% हा संप यशस्वी होणार आहे याची मला खात्री आहे। धन्यवाद। नगरपालिका, महानगरपालिका असतील तर यांच्यासाठी या नवीन पण योजना नाही आणि जुनी पण योजना नाही, म्हणजे NPS नाही, DCPS नाही, असे कर्मचारी हे 2005 पासून लागलेले आता आपल्याकडे आहेत। नगरपालिकेचे कोणतेच कर्मचारी या जुन्या पेन्शनमध्ये देखील नाहीत आणि नव्या पेन्शनमध्ये देखील। आमची अशी मागणी आहे की सरकारनं एक तर जुनी पेन्शन आता आम्ही सगळे सामील आहोत, जुनी पेन्शन लागूच केली पाहिजे आणि जे 10%, 20% आणि 50% अशी वेतन देण्याची पद्धत आहे ती वेतन पद्धती बंद करून आम्हाला 100% वेतन नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल तर यांना 100% वेतन देण्याची सरकारची गरज आहे, आमची गरज आहे, तर ते तुम्ही पूर्ण करावी अशी आमची या मागण्याद्वारे आम्ही मागण्या तुम्हाला मान्य कराव्यात अशी आमची। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।